हॅलो एव्हरीवन, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ब्लॅक हेड व्हाईट हेड्सचा जर प्रॉब्लेम असेल तर काय केलं पाहिजे. युजली व्हाईट हेड ब्लॅक हेड्स हा जो प्रॉब्लेम आहे हा टीन एजमध्ये जास्त येतो आणि निश्चितच बऱ्याच जणांना नंतरही येतो. तर युजली घरगुती उपायामध्ये सर्वप्रथम सांगेन की पहिले तर 7 ते 8 मिनिटं 5 मिनिटं अशी स्टीम घ्या. स्टीम घेऊन तुमची स्किन थोडी गरम होते, पर्टिक्युलरली त्या एरियावर फोकस करा. जनरली टी झोनवरती हा प्रॉब्लेम असू शकतो आणि स्पेशली नाकावरती. त्यानंतर तुम्ही एखादा टर्किशचा रुमाल, टर्किशचा नॅपकिन किंवा त्याचबरोबरीने एखादा टिश्यू पेपर असं तुम्ही बोटाला नुसतं गुंडाळून घ्या आणि वरच्या डायरेक्शननी स्किनला प्रेस करा. बऱ्याचदा ते तुमचा हा प्रॉब्लेम कमी झालेला तुम्हाला जाणवेल आणि त्यानंतर ॲस्ट्रिंजंट जरूर वापरा. दुसरा उपाय म्हणजे ब्लॅक हेड एक्स्ट्रॅक्टर येतो मेटल टूलचा. तुम्ही स्टीम घेऊन झाल्यानंतर निश्चितच तुम्ही उलट्या दिशेने किंवा वरच्या दिशेने तुम्ही एक्स्ट्रॅक्टरचा वापर करा. त्यामध्येही तुम्हाला व्हाईट हेड निघालेले दिसतील आणि ब्लॅक हेड निघायलाही सोपं जातं. ब्लॅक हेड थोडे स्टबन असतात जे निघायला थोडा वेळ लागतो, पण व्हाईट हेड्स पटकन निघतात. आणि आजकाल मेडिकलमध्ये कॉस्मेटिक शॉप्समध्ये तुम्हाला व्हाईट हेड ब्लॅक हेड काढायच्या स्ट्रिप्स पण मिळतात, नो स्ट्रिप्स. त्या तुम्ही लावून ठेवायच्या असतात काही मिनिटांकरता आणि त्याच्यानंतर वरच्या डायरेक्शननी त्या स्ट्रिपला तुम्ही पूल करायचं असतं. त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला हा प्रॉब्लेम कमी झालेला जाणवेल. आणि निश्चितच महिन्यातनं एकदा किंवा दोनदा तुम्ही सलॉनमध्ये जाऊन फेस क्लिनिंग ही ट्रीटमेंट जरूर केली पाहिजे अकॉर्डिंग टू युअर स्किन प्रॉब्लेम. बऱ्याचदा रेग्युलर व्हाईट हेड ब्लॅक हेडचा प्रॉब्लेम जर येत असेल तर पोरचा साईज हा बऱ्यापैकी मोठा असतो, त्याकरता त्या व्यक्तींना तो त्रास होतो. तर पोर साईज तर खूपसा कमी होणार नाही, पण निश्चितच तुमचा हा जो व्हाईट हेड ब्लॅक हेड येण्याचा प्रॉब्लेम आहे तो निश्चित फेस क्लीन केल्यामुळे कमी होऊ शकतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. फॉलो अस ऑन आर इंस्टाग्राम पेज, दॅट इज लीज ब्युटी ऑफिशियल. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.